राज्य शासनाकडून कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आलाय त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालाय त्या अणघा लेले यांनी अशा पद्धतीने पुरस्कार रद्द झाल्याने खंत व्यक्त केली आहे एक व्यावसायिक अनुवादक म्हणून मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला होता पण पुरस्कार अशा पद्धतीने सोशल मीडियावरच्या काही विरोधी मोहिमेमुळे रद्द व्हावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणखीन पुरस्कार जर रद्द करायचा असेल तर त्याच्यासाठी एक योग्य प्रक्रियेमधून तो रद्द क करण्यात आला असता तर ते योग्य ठरलं असतं आणखीन त्याची कारणंही माझ्यापर्यंत पो आलेली नाही आहेत की ते का रद्द केला ती कारणही समजण्याचा अधिकार ज्याचा पुरस्कार रद्द केला त्याला आहे असं मला वाटतं सहा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार जाहीर केले त्यातील अनुवादित कोबाड गांधी यांच्या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला त्यानंतर सहा दिवसात अशा काही घटना घडल्या की बारा तारखेला पुरस्कार रद्द केला लेखकांबाबत राज्य सरकार असंवेदनशील असल्याची खंत लेखिका अणघा लेले यांनी व्यक्त केली आहे